भारतात हिंदूक संविधानिक संरक्षणच ना ते मेळचे म्हणून यत्न करपाचो 7व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचो अजेंडा. रामनाथी 7व्या अधिवेशनाच्या उक्तावणाक चारुदत्त पिंगळे उलयलो. हिंदू फुडारी एकठांय आयले काय गोंयचो धर्मीक एकचार पेड्ड्यार जाता म्हूण अपप्रचार सुरू जाता. हिंदू फुडाऱ्यांच्या संघटनाक कायद्यान बंदी ना म्हूण अधिवेशनाच्या फुडाऱ्यांची विरोधकांक जाप. 12 जून मेरेन अधिवेशन चलतलें. गोवा का धार्मिक सौहार्द में मतलब बिगड़ाव हो रहा है ऐसा दुष्प्रचार करना शुरू किया था. और जैसे ही सप्तम अधिवेशन की आयोजन की चर्चाएं हो रही है तो इस चर्चा दोबारा शुरू हो गई. मेरा उनसे एक सीधा सवाल है, क्या इस देश में बहुसंख्यक जो हमारे हिंदू है उसके शीर्षस्थ नेताओं को एकत्रीकरण में कोई कानूनी प्रतिबंध है क्या? अगर कोई प्रतिबंध नहीं तो फिर ये चर्चा क्यों? और मैं आपको बताना चाहता हूं ये ऐसा इसलिए हो रहा है कि इस देश में जो बहुसंख्यक हिंदू है सनातन धर्मीय है उनको कोई संवैधानिक संरक्षण नहीं मिला है. और आज का ये अधिवेशन का मुख्य औचित्य यही है कि ये संविधान सनातन धर्म को हिंदू धर्म को संवैधानिक संरक्षण दे और उसके संदर्भ में कृति योजना बने रूपरेखा बने उसके लिए इस कार्यक्रम का आयोजन है. फुड्यान कोणूय येऊ बुरखो घालपी बायलांक सुद्धा मातृत्व भावनेन नमन करचे आणि मारपाक कोण आयल्यार कृष्ण हनुमान जागे करून जाप दिवपा इतले हिंदूंनी आध्यात्मिक चैतन्य जागे करचे म्हणून स्वामी सोमगिरी महाराज उलयलो. हिंदू अधिवेशनाक जोडून 12 जुना मेरेन वेगवेगळ्यो कार्यावळी रामनाथी चलतल्यो. मुखेल हिंदू राष्ट्र अधिवेशन 7 जून मेरेन. 8 जुनाक साधना शिबीर. 9 ते 12 जून हिंदू राष्ट्र संघटकांचे अधिवेशन असतले. अधिवेशनाक भारतासयत नेपाळ श्रीलंका बांगलादेशातल्यान 180 वयर हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आयल्यात. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. वास्को उपासनगरांत मेल्लो माकड मेळिल्ल्यान लोकांक माकडतापाचो भंय. म्हयन्या फाटी कुठ्ठाळी एक मेल्लो माकड मेळिल्लो तो KFD पॉझिटिव्ह म्हूण फाटल्या सप्तकातच खंय रिपोर्ट आयला. उपासनगरांतले लोक आता थंयच्या मेल्ल्या माकडाचो रिपोर्ट करचो म्हूण मागतात. थंयचे पळोवपी सांगतात त्या प्रमाण झगड्यांनी जखमी जाल्ल्यान तो मेलो. राना खात्याच्या टिमीन येवन ताका पुरलो. एनिमल हेका न्हू आमी ते राती फोन केले त्यांनी उठवना म्हणल्यार त्यांचे किती खबर ना ते त्यांचे ऑफ हाबडे बी आसले जाय म्हण ते रेंज येना जाले आनी आमी म्हाका मुखार कळना जाल्यार कोणाक सांगपाचें जाय. मागीर आमी आमचे लोकल पंचायत आमी इनफॉर्म केलो अशें अशें जालें म्हणून. आमचे काल सांजचे पावणे सातां सुमार ते माकड झगडपाक लागले ते आमचे शेजारचे घरा वयर झगडटा झगडटा ते कोसळून पडले आनी त्यांचे ते गॅरेज पळय आसले ना ते गॅरेजी पडून तो एकटो सकाळ पडलो आनी सोमतोच मेलो. कितें आतां आमी अशें कितें केलां की आमी ते शेजारी आसले कारणान कितें ते माकडाची हांवें अशें खबर आयकलां की माकड रोग कितले ते 70 बी जाल्ले आहा आनी लेटेस्ट न्यूज म्हणल्यार कुठ्ठाळे बी हांवें आयकलां अशी केस जाले म्हणून ती तुम्ही मातशी तपासून पळोवपाची की ही बी सेम केस काय म्हणून तशी म्हणल्यार तशी सिकनेस त्या सिकनेसाची
आणि आमकां मातशें कळोवपाचें बेगीच्या बेगीन, कित्याक आमकांय बी ताजे म्हणल्यार प्रिकॉशन घेवपाक लागून. गिव्ह ए कमर्शियल ब्रेक.